नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। नेवासा तालुक्यातील जैनपूर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी रामनवमी ते हनुमान जन्मोत्सव दरम्यान वैकुंठवासी बंसी महाराज तांबे व समर्थ किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज व शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने व हरिभक्त परायण डीके महाराज यांच्या सहकार्याने आणि समस्त ग्रामस्थ व सर्व तरुण मंडळ यांच्या नियोजनाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। सप्ताहात नामवंत संत महंत यांचे कीर्तन आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये हरिभक्त परायण भगवान महाराज डीके, हरिभक्त परायण कावले महाराज, महंत कृष्णा महाराज मते उत्तराधिकारी देवगड संस्थान, महंत शिवाजी महाराज देशमुख, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा, महंत रामानंदगिरी महाराज, महंत भगवान महाराज जंगले शास्त्री सांगता निमित्ताने काल्याचे कीर्तन महंत मुक्तानंदगिरी महाराज विल्लाळे आश्रम यांचे झाले। साक्षर इंडिया लाइव प्रतिनिधी रवींद्र लिंबोरे नेवासा। आज जैनपूर येथे हरिनाम सप्ताह पार पडले, याबद्दल आपण काय बोलणार? या ठिकाणी समस्त ग्रामस्थ जैनपूर आणि सर्व तरुण मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी 9/4 ते 16/4 या कालावधीमध्ये सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये भरघोस असे असणारे नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आम्ही आमंत्रित केले होते। त्यामध्ये विशेषतः कृष्णा महाराज मते असतील, शिवाजी महाराज देशमुख असेल आणि आज काल्याच्या दिवशी महंत मुक्तानंदगिरी महाराज विल्लाळे आश्रम यांच्या या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झालेली आहे। त्याबद्दल या ठिकाणी सर्व तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि सप्ताह कालावधीमध्ये त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं चरित्र, सायंकाळी हरिपाठ आणि 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन आणि कीर्तन संपल्यानंतर संपूर्ण भाविकांसाठी या ठिकाणी अन्नदानाचाही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। 7 दिवस दोन्ही वेळेस या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान ज्ञानदान या ठिकाणी गावाच्या वतीने व सर्व तरुण मंडळाच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.